डेबिट क्रेडिट कार्डवरील 16 अंकी क्रमांकासह कार्डवरील मॅग्नेटिक चिप किंवा स्ट्रीपमध्ये सुरक्षित समजली जाणारी गोपनीय माहिती पिन क्रमांकासह संकलित करीत विशेष सॉफ्टवेअर क्लोनिंग मशीनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीला बिहारमधील पटना शहरातून नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बँकेच्या खात्यावर असलेली 11,56,743 रुपयांची रोकडही जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आंतरराज्य टोळी आहे, कारण इतर राज्यात पण असे सारखे गुन्हे घडलेले आहेत, जिथे यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की समोरच्या व्यक्ती ATM मध्ये जाऊन जेव्हा पैसे काढत आहे तेव्हा हे आपला मोबाईल पुढे करून, म्हणजे स्वतः मागे उभे राहून पण आपला मोबाईल पुढे करून त्या मोबाईलमध्ये त्या समोरची व्यक्तीचे ATM कम डेबिट कार्डची कोण 16 डिजिट नंबर कॅप्चर करून, त्याच्या बँकचं नाव कॅप्चर करून आणि जे पिन ते प्रेस करत आहे ATM मध्ये ते कोण मोबाईलमध्ये कॅप्चर करून त्याच्या व्हिडिओ घरी बसून या सॉफ्टवेअरची मदत घेऊन आणि हे क्लोनिंग कार्डच्या मशीनची मदत घेऊन कुठल्याही खाली कार्ड किंवा जुन्या कार्डवर त्या कार्डचा कोण डेटा इरेज करून त्याच्यावर कॉपी करून ज्या व्यक्तीची फसवणूक झालेली आहे त्याचे सगळे पैसे हे विड्रॉल करून घ्यायचे. या केस करून आता हा उघडकीस झालेला आहे की त्यांनी जे साहित्य स्किमर क्लोनिंग मशीन ज्या या केसमध्ये वापर केलेला आहे हे सगळे यांनी ॲमेझॉनमधून खरेदी केलेलं आहे. तर आपण यापुढे ॲमेझॉन ला एक पत्र देणार आहोत आणि त्यांचे जे लोकल प्रतिनिधी आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हे सांगणार आहोत की हे असे जे आयटम्स आहे ज्यांचा गैरवापर होऊ शकते आणि जे ऑथराइज नाही आहे याच्यावर त्वरित असे प्रोडक्ट्स आपले साईटमधून विड्रॉ करावे. टोटल आपल्याला यांच्याकडून 11 लाख जवळपास 11 लाखाची बँकेत रक्कम मिळालेली आहे. तसेच हे सगळे जे आपले समोर बँकचे ATM कार्ड दिसत आहे ते मिळालेले आहे आणि लॅपटॉप आणि क्लोनिंग मशीन आणि स्किमर मिळालेलं आहे. मला नागरिकांना हे आवाहन करायचे आहे की नेहमी ATM मधून पैसे विड्रॉ करताना आपल्याला खूप काळजी बाळगणे गरजेचे आहे. आपले मागून कोणी असे मोबाईल लावून, कारण हे नवीनच प्रकार आता समोर आलेला आहे की स्वतः मागे राहून पण आपला मोबाईल पुढे करून सगळे व्हिडिओ कॅप्चर होत आहे. तर ATM मधून पैसे विड्रॉल करताना अगदी सतर्क राहून पैसे विड्रॉल केले पाहिजे आणि पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत आजूबाजू आपला लक्ष व्हायला पाहिजे आणि कॅन्सल एक वेळ पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाली तर ते कॅन्सल ज्याच्या ATM मध्ये कॅन्सलचा ऑप्शन असतो ते पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन कम्प्लीट प्रेस करून कॅन्सल करूनच आपला ATM कार्ड विड्रॉ केले पाहिजे. अन्यथा तिथे आजकाल जे ATM चा स्लॉट आहे तिथेही ह्या जे स्किमर आहे ते ATM च्या स्लॉटमध्ये इन्सर्ट करण्यात येते. बाहेरून आपल्याला वाटेल की तो ओरिजिनल स्लॉट आहे पण तो असा स्किमर त्या स्लॉट पण वर करून ते डेटा क्लोन करता येते. म्हणून एक वेळ आपण कॅन्सल केले तर पूर्ण जे हिस्ट्री आहे त्याची ATM मशीनमध्ये ते डिलीट होऊन जाते. अटक करण्यात आलेला संशयित जावेद याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरीक्षक कमलेश दाभाडे, प्रमोद जाधव, परीक्षित निकम, प्रकाश मोरे, सुनील धोकट यांनी वेश बदलून पटणातील धर्मशाळेत 3 दिवस मुक्काम ठोकला आणि शिताफीने जावेदला अटक केली. यावेळी तेथे उपस्थित 200 ते 250 लोकांचा जमाव गोळा झाला होता. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित आरोपी जावेदला 14 दिवसाची कोठडी सुनावली आहे. संशयित जावेदचा एक साथीदार फरार आहे. नाशिक सिटी